नवी मुंबई के विविध प्रभागों की नागरी समस्याओं को लेकर आज शिवसेना उपनेता और मुंबई म्हाडा के चेयरमैन विजय नाहटा ने महानगर पालिका प्रशासक और आयुक्त अभिजीत बांगर से मुलाकात की और विस्तार से चर्चा करते हुए समाधान की मांग की। उनके साथ सांसद राजन विचारे, शहर प्रमुख विजय माने, उप जिला प्रमुख मिलिंद सूर्यराव, पूर्व नगर सेवक काशीनाथ पवार और कमलेश वर्मा समेत कई पदाधिकारी मौजूद थे। शिवसेना उपनेता विजय नाहटा ने यहां पदाधिकारियों की समस्याओं का निवेदन देकर आयुक्त अभिजीत बांगर से समाधान करने की अपील की। मनपा प्रशासक से मुलाकात के बाद विजय नाहटा ने कहा कि जिन मुद्दों को उठाया गया है उनमें से 90% समस्याओं का समाधान शीघ्र होने वाला है, शेष जल्द ही हल की जाएंगी। आइए सुनाते उन्होंने क्या कुछ कहा। आमचे सगळे कार्यकर्त्यांची वेगवेगळे भागातले वेगवेगळे प्रकारचे विषय प्रलंबित होते, तत काही सार्वजनिक स्वरूपाचे होते, काही वैयक्तिक स्वरूपाचे होते, आणि या सगळ्या विषयांच्या बाबतीमध्ये लेखी स्वरूपामध्ये त्यांच्याकडे ॲप्लिकेशन्स किंवा विनंतीपत्र देऊन त्याच्यावर त्यांनी आदेश दिलेले आहेत ती ती कामं करण्याच्या अनुषंगाने, आणि म्हणूनही तादीरतास आज सविस्तर त्यांच्या बाबतीमध्ये बैठक झाली आणि जवळजवळ मला असं वाटतं एक 90% कामं तरी त्याच्यामधली मार्गी लागलेली, जी न होण्यासारखी कामं आहे ती नंतर त्याचा पाठपुरावा आम्ही करू। की काही ठिकाणी आता जसा एक मोठा विषय आहे की गावठाणामधली जी सिवेज लाईन आहेत, या सिवेज लाईन अतिशय खराब झाल्यात, खूप वर्षापूर्वी टाकलेल्या आहेत आणि त्याची कॅपॅसिटी कमी आहे आणि लोकांची संख्या वाढलेली आहे, त्यामुळं ते तुंबतात आणि त्याच्यातून जी दुर्गंधी होती त्याच्यामुळं ग्रामस्थांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो। तर आम्ही त्यांना सांगितलं की एक एक करत बसण्यापेक्षा सबंध शहरामध्ये गावठाणामध्ये जिथे जिथे गरज आहे त्या सगळ्या ठिकाणच्या सिवेज लाईन तुम्ही ताबडतोब बदला, त्याची कॅपॅसिटी वाढवा। तर त्यांनी त्याच्यावर त्याच्या बाबतीमध्ये आदेशित केलेलं आहे। त्याच्यानंतर काही कामगारांचे शिक्षकांचे प्रश्न होते, ठोक मानधनावर बरेच शिक्षक काम करतात, त्यांना 20,000 रुपये पगार मिळतो आणि काही ठिकाणी चपराशांना 30-35,000-40,000 पगार मिळतो। ही माणसं 10-10, 12-12 वर्ष काम करतात, वेगवेगळ्या म्हणजे मल्टीपर्पज वर्कर असतील, प्राथमिक शिक्षक ठोक मानधनावरचे असतील, माध्यमिक शिक्षक असतील, तर त्यांचं निवेदन आम्ही मंत्री महोदयांना दिलं होतं आणि त्याच्या अनुषंगाने त्यांना मानधन वाढवणं आणि कायम नोकरीमध्ये करणं या अनुषंगाने प्रस्ताव शासनाकडे ते लवकरच कमिशनर पाठवणार आहे, तो एक विषय त्याच्या बाबतीमध्ये होता। समान काम समान वेतनच्या बाबतीमध्ये काही लोकांना तो लागू झालेला नाही, तर त्याच्या अनुषंगाने चर्चा झाली आणि समान काम समान वेतनची भूमिका त्यांची मला असं वाटतं सकारात्मक आहे, त्यामुळे तेही काम त्याच्या बाबतीमध्ये होईल असं मला वाटतं। त्यानंतर तुर्भ्यामध्ये वाचनालय चालू करणं, तुर्भ्यामध्ये छोटं प्राथमिक आरोग्य केंद्र चालू करणं, या संदर्भामध्ये त्यांनी जागेची पाहणी करण्याबाबत वॉर्ड ऑफिसरला आदेशित केलं आहे आणि जागा उपलब्ध असेल तर ताबडतोब ते आम्ही करू अशा प्रकारचं सांगितलेलं आहे। मिलिंद सूर्यराव साहेबांचे सांडपाण्यामध्ये पावसाळ्यामध्ये पाणी साठतं तो विषय होता, म्हणजे सबंध शहरामधल्या ज्या ज्या अडचणी आहेत त्या आमचे नगरसेवक असतील, आमचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील यांच्या माध्यमातून एकत्रित करून सबंध शहरामधल्या लोकांच्या उपयोगी किंवा लोकांना त्रासदायक असणाऱ्या सगळ्या गोष्टींवर सविस्तर या ठिकाणी चर्चा झालेली आहे। ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीव्ही वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत।